दिसते आणि समोरही असलेले अनेक मित्र मैत्रिणी. सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे हा जो डॉक्टर राम आपटे प्रबोधन पुरस्कार मला दिला गेलाय याबद्दल मला खूप मनापासून आनंद होतो आहे. आणि अनेक जण चळवळीतले सखे सौंदरी सोबती म्हणूया आपण, पण आता हा शब्द सुद्धा खूप पुरुष प्रधानच होतो, त्यामुळे सखे सख्या वगैरे असं ते तुम्ही त्याचं जेंडर न्यूट्रल करून घ्याल अशी मी आशा बाळगतो. तर हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होतोय. जेव्हा दाभोळकर सरांचा फोन आला होता की आम्ही असं ठरवलंय, त्यावेळेला मला धक्का पण बसला आणि आनंद पण झाला अर्थातच. आणि साकृणीचे जे सगळे विश्वस्त आहेत ते वेगवेगळ्या निमित्तानी वेगवेगळ्या कामांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी तरुण मुलं मुली काम करतायत त्याच्यामधला मी पण एक असल्यामुळे मला हा आणखीन खूप आनंदाचा असा भाग आहे असं मला वाटतं. मला मानपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये खूप कौतुक केलेलं आहे आणि त्याबद्दल पण मी खरोखर खूप आभारी आहे. चळवळीमध्ये जेव्हा 20-22 वर्षात आम्ही काम करतोय तेव्हा आता या सगळ्याच्या मध्ये काही दृष्टी किंवा काही काय म्हणूया आपण विश्लेषण करण्याची काय म्हणा क्षमता आता मला या चळवळीतल्या कामामुळे पण प्राप्त झालेली आहे. मला असं सांगितलं गेलं होतं की खास करून लोकशाही उच्च समितीच्या काम लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि लोकशाही उत्सव विद्याताई आता जेव्हा म्हणत होत्या की लोकशाही उत्सवाला किती वर्ष झाली रे, 5 वर्ष झाली का, तर म्हणजे विद्याताई आता 10 वर्ष होऊन गेली लोकशाही उत्सवाला. आणि गुजरात दंगलीनंतर आम्ही असं तरुण मुलांची शिबिरं बरीच झाली होती आणि सगळेच लोक आपण खूप अस्वस्थ होतो. त्यावेळेला असंच एक शिबिर राम मुनियांनीच पुण्यामध्ये झालं होतं. आणि त्यानंतर मग मनीषा मासूम मधली माझी मैत्रीण मनीषा गुप्ते, अर्थात काही लोकांच्या भाषेत मनीषा आणि रमेश हे बॉस आहेत असं ते म्हणतात, पण आम्ही मासूम मध्ये आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र मैत्रिणी आहोत. ते थोडे ते माझ्यापेक्षा खूप अनुभवी आणि आधीच्या पिढीतले असे माझे मित्र मैत्रिणी. तर मनीषा असं आम्ही असं ठरवत होतो की काहीतरी कार्यक्रम आपण केले पाहिजे ज्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता लोकशाही या मूल्यांचा काही जागर होईल. तर आम्ही 26 जानेवारीला काहीतरी करूया असं म्हणत होतो. तेव्हा मनीषा म्हणाले की नुसतं 26 जानेवारीला करून पुरेसे नाही, ते 30 जानेवारी पर्यंत चाललं पाहिजे, म्हणजे त्याला एक राजकीय अर्थ प्राप्त होईल. आणि मग पहिल्या वर्षी मासूमनी हा लोकशाही उत्सव सुरू केला आणि मग नंतर लगेचच पुढच्या वर्षी पुण्यातल्या अनेक पुरोगामी संस्था संघटनांनी एकत्र येऊन लोकशाही उत्सव समितीची स्थापना केली. येत्या जानेवारीमध्ये म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्येच पुण्यामध्ये 11वा लोकशाही उत्सव साजरा होतोय. आणि हे सांगताना मला आनंद होतोय, त्याच वेळेला आपल्या समोरची जी काय आव्हानं आहेत ती पण खूप कार्यकर्ता म्हणून मला जाणवत राहतात. म्हणजे त्यावेळेचा संदर्भ गुजरातची दंगल हा होता आणि अनेक व्यापारी संघटना किंवा अनेक जण आता म्हणतात की आता गुजरात दंगलीचं एकदा काय ते संपवून टाका किंवा असं पण म्हणतात. आणि हा असा संदर्भ संपवून टाका जिथे 2500 माणसं मारली गेली ब्रिटिश हायकमिशनच्या अंदाजानुसार, तर 8500 माणसं मारली गेलेली आहेत, म्हणजे आपल्याकडे आकडेवारी सुद्धा नीट खरं म्हणजे नाहीच आहे त्याची एक व्यवस्थित आहे. तर अशा याच्यामध्ये आज जेव्हा आपल्या देशामध्ये हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांना एक मोठं ग्लॅमर मिळतं, महाराष्ट्र असो गुजरात असो किंवा इतर अनेक ठिकाणी, त्यावेळेला या देशातल्या लोकशाहीचं भवितव्य काय असेल याचा विचार मनामध्ये येऊन आणखीन खूप चिंता वाढते असं मला वाटतं. खरं म्हणजे अशा प्रकारे चिंता व्यक्त करणं हे काय 40-ल्या कार्यकर्त्याला शोभत नाही असं पण कोणी म्हणेल, पण 20-22 वर्ष चळवळीमध्ये काढल्यानंतर मला असं वाटतंय की ज्या तऱ्हेने हिंसेचं राजकारण करणाऱ्या नेत्यांचा आपल्या संपूर्ण खूप लोकांना बहुसंख्य लोकांना त्यातही तरुण पिढीला जे आकर्षण आहे त्याच्यामुळे आपल्याला लोकशाहीची पाळंमुळं आणखी रुजवण्यासाठी किती काम करायला लागेल हे सतत जाणवत राहतं. या ह्याच्यात अर्थातच लोकशाही हक्कांचा संकोच खूप वाढत चाललाय असं पण दिसतं. आणि अर्थातच अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते इथे बसलेले असताना त्यांच्या समोर हे बोलणं हा खरं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे असं पण आहे, पण तरी मला असं वाटतंय की ते मनोगतामध्ये व्यक्त केलं पाहिजे. स्वतः रोखोक बोलणं म्हणजे स्वतः अगदी काय म्हणूया आम्ही रोखोक बोलणार आणि ज्यांच्या सदरांची नावं पण रोखोक अशी वगैरे असतात त्यांना इतर लोक रोखोक बोललेले अजिबात चालत नाही हे आपल्या आजच्या लोकशाहीमध्ये होताना दिसत आहे.
आणि म्हणून आवाज उठवायचा तर तो किती किती पातळ्यावर उठवायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर विनायक सेनला जन्मठेप झालेली आहे आणि आता छत्तीसगडच्या सरकारने तर त्यांना फाशी व्हावी अशीच मागणी केलेली आहे. म्हणजे एकीकडे लोकशाही हक्कांचा इतका संकोच होतोय की आपल्याला काय काय किती किती अजून काम करायला लागेल हे जाणवून पुन्हा अस्वस्थता वाढायला अर्थातच मदत होते. आता जेव्हा दिल्लीमध्ये अत्याचाराची सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे त्यानंतर आपल्याकडे कडक कायदे आणखी कडक शिक्षा आणि फाशी याच्याशिवाय लोक कोणी बोलतच नाहीत आणि अगदी पुरोगामी चळवळीतील लोक देखील कडक कायदे आणि कडक शिक्षा याच्या भोवतीच फिरत राहत आहेत. मला असं वाटतंय की ज्या विषम व्यवस्थेमध्ये या सगळ्या अत्याचारांची मुळं आहेत, मग तो भ्रष्टाचार असो, मग तो दहशतवाद असतो, ते स्त्रियांवरचे अत्याचार असोत, त्या व्यवस्थेबद्दल आपण सर्वात आधी बोललं पाहिजे. अनेक केंद्रातले राजकीय काय सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असो किंवा महाराष्ट्रातले सुद्धा हे सगळे पक्ष ही अत्याचार किंवा ह्याच्या संदर्भातली चर्चा ही शिक्षेभोवतीच केंद्रित करतात आणि मग मूळ विषम व्यवस्थेकडे त्यातून दुर्लक्ष व्हायला खूप मदत होते असं मला सतत वाटत राहत. म्हणजे हा एक विरोधाभास जाणवतो की जे कायदे म्हणूया आपण म्हणूया की थोडेसे कडक स्वरूपाचे आहेत, अजामीन पात्र वगैरे, म्हणजे उदाहरणार्थ 498 कायदा असेल किंवा अट्रॉसिटी ऍक्ट असेल, या सगळ्या कायद्यांचा कन्व्हिक्शन रेट किंवा या कायद्यांचा वापर करून गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. मात्र जेव्हा वंचित गट या कायद्यांचा आधार घेऊन आपल्या हक्कांसाठी लढाई लढायचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं, तरी देखील या कायद्याचा दुरुपयोग होतोय असा समाज आरडाओरडा करतो आणि बलात्कार किंवा इतर हत्येसाठी मात्र आता फाशी आणि कडक कायदे असंच सतत मागत राहतो. हा जो विरोधाभास आहे हा पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून ही वाढती विषमता आणि हे सगळं होत असताना लोकशाही उत्सवासारख्या उपक्रमांची खूप गरज जाणवत राहते. आणि ही लोकशाही केवळ राजकीय लोकशाही नाही, ती सामाजिक, कौटुंबिक अशा सर्वच प्रकारची लोकशाही आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून लोकशाही मूल्य ही सगळीकडे रुजली पाहिजेत. स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतर आपल्याला अजून त्याच्यासाठी खूप काम करायची गरज जाणवत राहते. या सगळ्याच्या मध्ये ही चळवळीतली जी वाटचाल असते ही अर्थात खूप अनेकांच्या सोबतीनीच होत असते. व्यक्ती काय केवळ एकटी अशी एकटीच काम करत असते असं नाही, तर आपण अनेक जण मिळून आपली सगळी सामूहिक आपण सगळेजण निर्णय प्रक्रिया ही आपली सामूहिक असते आणि आपण सगळे मिळून हे काम करत असतो. त्यामुळे एका कार्यकर्त्याचा गौरव हा त्या एकट्या कार्यकर्त्याचा खरं म्हणजे कधीच नसतो असंच आपण सगळेजण मानतो. त्यामुळे आज इथे मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्याच्यामध्ये आज मला अर्थातच माझ्या आईची आठवण होते खूप, जी 2 वर्षापूर्वी गेली. आमचे लोकशाही उत्सव समितीतले खंदे कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांचेच मित्र राप नेने यांची पण मला खूप आठवण होते, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. त्याच्याशिवाय आज इथे अनेक मित्रमंडळी जवळची उपस्थित आहेत, माझी पत्नी सीमा, माझे वडील, माझे सासू सासरे, माझे मासू मधले सहकारी, लोकशाही उत्सव समितीतले सहकारी, या सगळ्यांच्या प्रति मला आज खूप कृतज्ञता वाटते आणि ही कृतज्ञता अशीच कायम ठेवून मला असं वाटतंय की ज्या मानव मुक्तीचा उल्लेख या मानपत्रामध्ये केला गेलाय ते काम, ते स्त्री पुरुष समानतेचं काम आहे, ते लोकशाही मूल्यांचं काम आहे, धर्मनिरपेक्षतेचं, सामाजिक न्यायाचं काम आहे, हे काम करण्यासाठी आणखीन बळ आणि आणखीन ताकद मला स्वतःला मिळेल आणि आपण सगळेच एकमेकांना ही ताकद सतत देत राहूया. पुन्हा एकदा मी साकृणीचे आभार मानतो आणि माझ्या प्रेमापोटी आज अनेक जण इथे आलेत त्यांच्या प्रती पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.